खोटं बोलूस? तुझं पितळ ऑलरेडी उघड झालंय सगळ्यांसमोर. दादा, हिनी केल्यात तुझ्या सह्या मला अडकवण्यासाठी. अरे ती कशाला अडकवेल तुझा? आणि अडकवायचंच असत तर सगळं तिने स्वतःच्या नावावर नसतं केलं. अहो काकू, तिला पैशाशी घेणं देणं नाहीच आहे. तिचे वडील गर्भश्रीमंत आहेत. तिला आपल्या कंपनीत आपल्या घरात काही इंटरेस्टच नाहीये. अरे दादा, तिला इंटरेस्ट आहे फक्त आपल्याला बर्बाद करण्यात. सम्राट बास झाला. किती खोटं बोलशील तू? हे बघ, उगाच तुझं पाप तिच्या माथी मारू नकोस. प्लीज तुम्ही नका डिफेंड करू तिला, तिची लायकी नाहीये. माझी लायकी काढणारा तू कोण आहेस? बघितलंस? बघितलंस हा स्वभाव आहे हिचा. स्वतःच्या इगोवर आल्यावर कशी चवताळली बघी. अरे दादा, हिनी केलंय सगळं. तुझ्या सह्या सुद्धा हिनीच केल्या आहेत. अरे ती डायरी तिचीच होती, मी तुला दाखवली होती ना, तिच्या आईने तिला दिलेली डायरी. प्रिय सानवी, भूतकाळ विसर आणि तुझा भविष्यकाळ या डायरीत लिही. मी आहे, देव करो तुला तुझा मार्ग सापडू. तुझी आई. अरे हेच करायला आली आहे ती या घरामध्ये. मला तर लग्न पण करायचं नव्हतं, मी म्हणालो होतो ना तुला. तिच्याशी लग्न होऊ नये म्हणून मी स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला, मनगट कापून घेतलं होतं माझं. म्हणजे हे मी केलंय खरं आहे? तू कधी बदलूच शकत नाहीस. वहिनी, वहिनी तुम्हाला काय वाटतं, ती खरंच बदलली आहे? अहो नाही, ती नाही बदलली आहे. अहो तिच्या मनात अजूनही दादा आहे, दादावर प्रेम आहे तिचं अजूनही. बहिणी तुम्हाला कळत नाहीये, तिची सगळ्यात मोठी शत्रू तुम्ही आहात. तिला तुम्हाला या घरातून बाहेर काढायचं आहे. अहो तुमची जागा घ्यायची आहे तिला. तिला दादाशी लग्न करायचं आहे, या घरची सून व्हायचं आहे, हे स्वप्न आहे तिचं. सम्राट, काहीही बोलू नकोस, नाहीतर मी तुला सोडणार नाही. की काय चाललंय तुझं सानवी? वेडेपणा करू नको. काही बघितलंच दादा, बघितलंच असं करते. तुला सांगतोय ना मी, टॉक्सिक आहे हिला, बर्बाद करायचं आहे आपल्याला सगळ्यांना. एक मिनिट, बर्बाद ती नाही, बर्बाद तू करतोय आम्हाला. म्हणून तर ती फाईलची चोरी, मिलिंदवर झालेला हल्ला आणि या त्या सगळ्या पेपर्सवर सिद्धार्थच्या खोट्या सह्या, हे सगळं तू इथे आल्यानंतर घडायला लागलेलं. काकू, तुमच्या लक्षात येत नाहीये, हे सगळं ही आल्यापासून होत आहे घरामध्ये. अहो माझ्याबरोबर लग्न होऊन ही पण आली ना या घरामध्ये. माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वतःच स्वप्न पूर्ण करते ही. अहो वहिनी, तुम्ही तरी जाग्यावर. तुमच्या नवऱ्यावर डोळा या बाईचा विश्वास नका ठेवू हिच्यावर तुम्ही. सम्राट, प्लीज काम डाऊन. तू का एक्सप्लेनेशन देतोस? माझा विश्वास आहे तुझ्यावर. अरे सिद्धार्थ, इकडे. सिद्धार्थ, अजूनही विश्वास आहे तुझा त्याच्यावर? शंभर
100%. अरे ही सानवी की सम्राट तर 100% सम्राट वर विश्वास आहे माझा. पण असं का? का म्हणून काय विचारते सनू? या आधी सुद्धा आपलं घर आणि कंपनी या मुलीनं ताब्यात घेतली, आपल्या हातात हिसकावून घेतली तिने. हातात पैसा नाही, राहायला घर नाही, आपलं स्वतःच घर असून सुद्धा भाड्याच्या घरात राहावं लागलं होतं. विसरलीस का तू सिद्धार्थ? प्लीज माझ्या हिस्ट्री वरून नको ना मला सतत जज करू. हे बघ, मला मला मान्य आहे की मी आधी खूप चुका केल्यात, पण मी आता खरंच सांगते. अरे का बोलते मध्ये मध्ये? अरु प्लीज हिला इकडनं जायच. अरे सिद्धी एक मिनिट. ठीक आहे ठीक आहे, तू तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नकोस, पण आता मी जे काही दाखवणार आहे त्यावर तुला विश्वास ठेवावाच लागणार. फोन दे तुझा, फोन दे इकडे. हे बघ अनु, हे काय? हे बघ ना, बघ. पाठवल्याशिवाय मी शांत बसणार नाही. पण मुग्धाचा तर ऍक्सिडेंट झाला होता. बसला तुझा विश्वास? अच्छा नाहीये का? विचार, तिला भेटशील तेव्हा. कुठे आहे रे ती? स्वर्गात मारू नकोस तू. मर्डर कळायला गट्स लागतात. तू तर फिकड आहेस, फिकड. मला सांगतोय मर्डर करेल. आणि कसं आहे ना सम्राट, मर्डर करायला हिंमत लागते रे. आणि डोकं पण, तू कोण आहे? उंदीर आहेस किंवा झुरळ? तुझ्या दादाच्या नखाचीही सर नाहीये तुला. बघ बघ त्याच्याकडे बघ, तो किती बुद्धिमान आहे. आणि तू ऍक्च्युली ना तुझे बाबा खरं बोलतात, ऍव्हरेज बुद्धीचा एक नंबरचा मठ्ठा मुलगा आहे. लूझर आहेस तू, लूझर, फेलियर. गळा सोड, नाहीतर मी सिद्धार्थला. माझ्याशी असं बोलायची? मी लूझर आहे, मी फेलियर आहे. मी दादाची डिजिटल सिग्नेचर यशस्वीपणे मिळवली होती, सयांची प्रॅक्टिस करून त्याचा आज सूर्यावर आणला होता. मी मुक्ताला उडवलाय. मी दादाच्या कोड बुक्स मध्ये राहणं मॅनेज करतो. माझ्यापेक्षा 4 पावलं पुढे निघाला, त्यांनी सही आणि त्याची डिजिटल सिग्नेचर बदलली, नाहीतर आज हे घर, त्याची कंपनी सगळं माझं असलं असतं. तू सानवी सगळं माझं असेल. तू फालतू बाई, तुझी लायकी आहे माझ्याशी बोलायची? तुला काय करशील? खून करशील माझा? आय प्रॉमिस सानवी, प्रॉमिस. काही झालं तरी तुला मुक्ताकडे पाठवल्याशिवाय मी शांत नाही बसणार.